नमस्कार मी अरविंद आरकडे सारमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज पंचवीस एप्रिल सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळगाडामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध घालून दिलेले असले तरी काही ठिकाणी नियमाचे पालन होताना दिसत नाही लोक रस्त्यावर दिसत आहे कायदे मोडणाऱ्याची काही करू नका कोरोना उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन निर्मितीसाठी संगमनेर सिरामपूर पातर्डी व कर्जत येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार असून पुण्याच्या ससून आणि औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या धर्तीवर नगरमध्ये मोठे रुग्णालय उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिले आहेत जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी थोरात यांनी शनिवारी प्रशासकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली रेल्वेने राज्यात दाखल झालेले ऑक्सिजनचे दोन टँकर नगरला आले आहेत शनिवारी सायंकाळ या टँकरमधील ऑक्सिजन जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर एमआरडीसी येथील प्लांटमध्ये साठवण्यात आला यासह तीन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यासाठी पंचवीस हजार कोरोना लस प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिवसभरात जिल्ह्यासाठी नाशिक येथून दोन ऑक्सिजन टँकर नगरला पोहोचले हे टँकर रेल्वेने विशाखापट्टणम येथून आलेले आहेत या टँकरमध्ये चोवीस मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध झाले आहेत यासह पुण्यातील चाकण येथून दहा टनाचा टँकर आणि रायगड जिल्ह्यातील प्रकल्पातून बारा मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झालेला आहे जिल्ह्यात दिवसभरात शेहेचाळीस मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचेत यांनी दिली आहे कोरोनाच्या काळात रेमडेसिर इंजेक्शनचा तुटवडा असताना पंधरा लाख खर्चून इंजेक्शन आणले ते भाजपचे खासदार म्हणून नव्हे तर विखे पाटील परिवाराची जबाबदारी म्हणून आणले राज्यातील मंत्री कोरोनाचा फक्त आढावा घेत असून कार्यवाहीत शून्य आहेत या मंत्र्यांनी बादल्यांमध्ये कमवलेल्या पैशातून एखादे कोविड सेंटर उभे सुरू करावे शासनाच्या पैशातून सुरू केलेल्या कोविड सेंटरवर आपल्या पाट्या लावून नयेत असा टोला खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लागवला आहे त्यांचा अप्रत्यक्ष इशारा महसूल मंत्री बाळासाहेब थरात यांच्याकडे असल्याचे मानले जाते विरोध पक्षाचे ज्येष्ठ आमदार असल्याने सध्या त्यांच्याकडे जी भूमिका हो आली ती पार पाडत आहे त्यांच्या मनात खूप नारायशेची भावना असून त्याला वाट मोकळी करून देत असावीत अशी कोचक टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केली आहे काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील तीनही मंत्री कर्तव्य शून्य असल्याचा आरोप आमदार विखे यांनी केला होता कोरोनाचा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध व संचारबंदी लागू केल्यानंतरही जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट दिसून आलेली नाही शनिवारी नव्याने तीन हजार सातशे ऐंशी बाधित रुग्ण वाढले असून एकाच दिवसात पंचावन्न मृत्यूंची नोंद झाली आहे सध्या तेवीस हजार तीनशे दोन सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात शनिवारी तीन हजार दोनशे पंचवीस रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला यामुळे कोरोनात मुक्त झाण्याची संख्या एक लाख तीस हजार नऊशे अडोतीस वर पोहोचली आहे रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण त्र्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव टक्के आहे या वाट्या थळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा भेट्या देशद्यू डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार